मध्ये पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी दर्गा, मनसेचे नेते अजय शिंदेंच्या दाव्यानं चर्चेला उधाण, ज्ञानवापी मशिदीप्रमाणे पुण्यात मंदिराच्या जागी दर्गा, अजय शिंदेंचा दावा। फुलंब्री औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्याजवळ एका धावत्या कारला आग, आगीमुळे कार पूर्णपणे जळून खाक। मुंबईतल्या वरळी भागातल्या हॅपी होम शाळेत रात्री आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश, घटनेच्या वेळी शाळेत मुलं नसल्यानं मोठा अनर्थ टळला। सोलापूरच्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनूरजवळ 2 कारचा भीषण अपघात, अपघातात सोलापूरच्या मोहोळ इथल्या 6 जणांचा जागीच मृत्यू, अपघातात दोघे जखमी। औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर भाजपकडनं आज दुपारी 4 वाजता भव्य जल आक्रोश मोर्चा, फडणवीस, दानवे आणि कराडांसह भाजपचे अनेक नेते सहभागी होणार, तर मोर्चात महिला दूषित पाणी आणि डोक्यावरती हंडे आणि घागरी घेऊन सहभाग नोंदवणार। भाजपचा जल आक्रोश मोर्चा नाही तर सत्ता आक्रोश मोर्चा आहे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भाजपवर टीका। औरंगाबादमध्ये शिवसेना आणि भाजपची जोरदार बॅनरबाजी, भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनरच्या शेजारी शिवसेनेचे बॅनर, आम्ही पाणीपट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅसचे भाव कमी करणार का, शिवसेनेचा सवाल। औरंगाबादमधील भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर्स अज्ञातानं फाडले, औरंगाबादच्या पडेगाव भागात लावलेले बॅनर फाडल्यानं तणाव, गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी। ओबीसी समाजाच्या आरक्षणावरनं महाविकास आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी, ओबीसी समाजाला न्याय द्यावा अन्यथा प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग राज्यभरात आंदोलन करेल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र। मुंबईतल्या टिळक भवनात आज नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक, स्थानिक स्वराज्य संस्था, विकास निधीचं वाटप, ओबीसी प्रश्नावरनं असलेला रोष या मुद्द्यांवरती होणार चर्चा। किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या संजय राऊत यांच्या विरोधात हायकोर्टात 100 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार, दुपारी 12:30 वाजता सोमय्या हायकोर्टात हजर राहण्याची शक्यता। 2024 निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचा राष्ट्रपती पदासाठी आदिवासी उमेदवार देण्याचा विचार, भाजपच्या बैठकीत आदिवासी उमेदवार देण्यावर चर्चा। अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, दौऱ्याच्या विरोधाला रसद महाराष्ट्रातनं पुरवण्यात आली आहे, ज्यांना माझ्या दौऱ्याची तारीख खुपली त्यांनीच हा सापळा रचला, राज ठाकरेंची टीका। राज ठाकरेंनी शिवसेनेविषयी बोलू नये, स्वतःच्या पक्षाबद्दल बोलावं, बाळासाहेबांची क्रेडिबिलिटी काय ही संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊ, संजय राऊतांचा राज ठाकरेंना सल्ला। राज ठाकरेंनी स्वतः हिंदुत्वाची शाल कधी पांघरली तेही पाहावं, राज ठाकरेंनी आधी आपला इतिहास तपासावा, हिंदुत्वावरून संजय राऊतांचा राज यांच्यावर निशाणा। अयोध्येत जाण्यापासून तुम्हाला कुणी रोखलंय, भाजप शासित उत्तर प्रदेशात यांना कोण रोखणार, अयोध्या दौऱ्यावरनं संजय राऊत यांचा सवाल। औरंगजेबाची कबर पुरातत्व विभागाच्या ताब्यात, केंद्राला कबर तोडण्यापासून कुणी थांबवलंय, औरंगजेबाच्या कबरीवरनं राऊत यांचा केंद्र सरकारवरती निशाणा। शरद पवारांवरच्या राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर, शिवाजी पार्कात सभा घेतली तेव्हा काय छत्री घेऊन उभे होते का, आव्हाडांचा टोला। ज्ञानवापी मशीद प्रकरणी आजपासून जिल्हा न्यायालयात सुनावणी, ज्ञानवापी मशीद प्रकरणी जिल्हा न्यायालयामध्ये आजपासून होणार सुनावणी, पूर्ण प्रकरणावरती नव्यानं सुनावणी होणार, 5 महिलांच्या याचिकेसह इतर याचिकांवर जिल्हा न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांच्यासमोर सुनावणी पार पडणार। भारतामध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट BA.4 आणि BA.5 सापडला, इंडियन सार्स COVID-2 जिनोमॅक्स कन्सोर्टियम या संस्थेकडनं पुष्टी, हे दोनही व्हेरियंट ओमायक्रॉन या व्हेरियंटचे सब व्हेरियंट। मंकीपॉक्स विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडनं धोक्याचा इशारा, युरोप, अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये मंकीपॉक्स रोगाचा प्रादुर्भाव वाढला, जागतिक आरोग्य संघटनेकडनं नियमावली जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये दाखल, मोदी शिखर बैठकीला हजेरी लावणार, या दौऱ्यादरम्यान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचीही भेट घेणार। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 5 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचं नेतृत्व लोकेश राहुलकडे, 2020 संघात IPL गाजवणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या नवोदितांनाही संधी। ABP माझा उघडा डोळे।
बघा नीट।